रिक्षावाल्याला तिने वाटेत थांबवलं, कारण तो तिला अडत होता, नडत होता सॉरी, आणि रिक्षावाल्याला थांबवलं आणि त्याची रिक्षा तिने हवा काढून उलटी बिलटी करून दिली. बायकांना सांगण्याची काहीच गरज नाही आहे, यातनं पुरुषांनी काय धडा घ्यायचा आहे तो घ्यावा. बाई पण भारी देवाचं भारी रॅपिड फायर करतोय आपण पटापट एकदम, आणि तुम्हाला काही सांगायची गरजच नाही आहे. सो करूया सुरुवात, जर बायपण मधल्या बहिणींबरोबर शॉपिंगला जायचं असेल तर कोणाला निवडाल? कोणाला नेणार? आणि पुढचा प्रश्न, मला उत्तर माहितीये तरी मी विचारते, दम दाटी द्यायला कोणाला भांडण झालं रस्त्यात आणि दम दाटी द्यायला कोणाला बोलवायचं? जी आता बोलत नाहीये तीच. ओके, झालंय का आपण दम दाटी देऊन? हो मग हो, तिने विचार विचार दिला तिचा आवाज बसला एका रिक्षावाल्याला. रिक्षावाल्याला तिने वाटेत थांबवलं, कारण तो तिला अडत होता, नडत होता सॉरी, आणि रिक्षावाल्याला थांबवलं आणि त्याची रिक्षा तिने हवा काढून उलटी बिलटी करून दिली. रस्त्यावर उलटी केली होती, रस्त्यावर दिवसा रात्री करू शकते ती. मला ह्याचा मला पुरेपूर हे आहे. ओके, समजा बेस्ट सल्ला जर द्यायचा असेल तुमच्या बहिणींपैकी, त्या सहा जणींपैकी, तर कोण असेल? माईक द्यायच्या आधी बोट तिकडे गेली होती. कोणाला काय सल्ला देणार आहे? मला द्या चार सल्ले मिळालेत का ऑलरेडी? मी तर 40 वर्ष घेते. तुला हे बघ, सातव्या वर्षापासून, सातवीत असल्यापासून तुला काही अनुभव? अतिशय हुशार, त्यामुळे सगळं काही विचार करून बोलते, लिहिते, त्याच्यामुळे सल्ले घ्यावेत ते असतात घ्यायचं. ओके, ते जे कॉस्ट्युम्स होते जे तुमचे ठरले होते ते आता सगळीकडे गाजतायत, सगळ्या घालून फिरतायत, त्यातून एक कुठली गोष्ट निवडायची असेल, घरी न्यायची असेल, तर ती कोणती असते? ती जी ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे जी आम्ही पहिल्या फेरीसाठी वापरली आहे, ती मला फार आवडली आहे, मी ती घेऊन जाईन सगळी मला मिळाली तर. त्यांचं प्रेम, बाकी काही नाही. मी कॉस्ट्युम सगळ्या सगळ्यांना घेऊन जाईन. उत्तर द्यायचं? मी कॉस्ट्युम डिझायनरलाच घेऊन जाईन. उत्तर ऐकलंच नाही? मी कॉस्ट्युम डिझायनरलाच घेऊन जाईन. येस, जाता जाता जर प्रत्येकीला आपल्या भूमिकेत शिरून एक सल्ला द्यायचा आहे किंवा जस्ट जाता जाता काहीतरी म्हणायचं आहे, 6 महिने झाले तरी तेवढंच प्रेम मिळते, तोच उत्साह आहे, तेच अश्रू आहे, तोच आनंद आहे. सो जाता जाता प्रत्येकीला, प्रत्येक भारी बाईला आणि तिच्याबरोबर जे कोणी असेल त्याला काय सांग? खरं तर बायकांना सांगण्याची काहीच गरज नाही आहे, यातनं पुरुषांनी काय धडा घ्यायचा आहे तो घ्यावा. आवाज फुटलेला आहे. हा हा, मैंने क्या बोला था? हा हा, इतका मी ओळखतो एकमेकांना, कळलं ना? स्वप्नांचा ध्यास घ्यावा आणि ते जिद्दीने पूर्ण करावेत की सगळे आपल्या बरोबर असतात. स्वतःवर प्रेम करावं आणि इतरांवरही करावं. शिल्पा म्हणून हा सल्ला देईन की आनंदात राहा, स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधा. आणि केतकी म्हणून हा सल्ला देईन की प्रत्येक बाईने तिच्या पायावर उभं राहायलाच हवं. खरंच आहे. दादा आता 1 2 3 बाई पण भारी देवा जोरात बोलूया. 1 2 3 बाई पण भारी देवा, बाई पण भारी ग, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी ग, बाई पण भारी देवा, बाई पण भारी देवा. हे बीप हुर्रे, हे बीप हुर्रे, हे बीप हुर्रे. थँक्यू, थँक्यू सो मच.